माझ्या घराकडील वाजता काय आज होम आ भोंगो ऐका घेता ह्यो गावातलो खयचो तरी भोंगो ना या ह्यो भोंगो माझ्या घराकडे वाजता काय आज होम आ त्यामुळे ह्यो भोंगो चालू झालेलो सकाळ सकाळ मी वाईट जरा खाली इले आणि आता मी जातले दुपारी मुंबई मी मुंबईक जाऊच्या आधी म्हटलं तुमकां वाईज काय दाखव गावता काय बघूया म्हणून हा इले आणि तुम्हा होमाची कामां चालू असतली तसं होय की नाही तो खोपडीतून वाट काढत काढत
होईत ना आजच्या आजच्या काढून होईत रात्री भजनात अगत काढलं तरी चालत काय टेन्शन नाही हो पेज होई मालूनी हा कोणा पेज होई तर सांगा काकी पेज खाता हा मालूनी आहे मालूनी हो हे बघा हा अशी भेटायची नाही पेज पेज अशी पेज काही भेटायची मुंबई मागानव गावाचे काम चलली हो नुसतो फिरता हाडे सुन खडे जेवण चाललं जोरदार आणि नेहमीप्रमाणे वहिनी जेवण बनवता माणसं जेवण बनवणारी ठरलेली असेल बरोबर आपोआप चुलीकडे येतं जेव्हा हे एक त्यातलं झा नाही नाही म्हणता कालपासून पण आज परत चुलीकडेच असा हो तरी हो हो वाटण एकदम उकळलेली आहे चावाचा त्रास नाही अजिबात गिळण गावचे बाहेर खोबाची कामं चालू होत पण जेवण बनवतं पण वाटप लावतं भटजी आत्ता गारणा झाला आणि जेवणाचं काम जोरात चालू आहे आतमध्ये भटजी एक वेगळा त्यांचा जेवण बनवतो आता होमवर्क सुरुवात होईल वाटर याची उसळ झालेली आहे एकदम दिसाक भारी दिसता भातव झालेलो आहे बघा ही सुपरफास्ट वहिनी आहे त्यामुळे सगळा असा दणदणीत पटापट यो बघा भात तो मस्त गेला ना मग आता डाळ डाळच आहे ना ती डाळ शिजता हो श्रावणी हय धावा नको हे बघा दोन कामगार असत नंतर म्हणतात भांडी घासताना फोटो काढल्याने नाही म्हणून भांडी घासताना फोटो काढले झाला कामगारांनी यांची नोंद घ्यावी हा हा पावती कसली पहिला पेमेंट द्यावा हो नाही ना त्या कामगारांका मजुरी नको फोटो होयो असे कामगार असत ते मग फ्री मध्ये हा कसलो अल्बम असो आमचा कार्यक्रम असा बघला हो ही बघा काय सांगता असो आमचा कार्यक्रम असा हो तीन वर्षाने एकदा होम असत गावातले सगळे येतले सगळ्यांना निमंत्रण गेलेला ही मालकीना ही बघा ही आणि मालकिनीची मैत्रीणा ही बघा ही
वहिनीचं प्रमोशन झाला, माझी खोबरा किसी होती, आता बदामा कापता, हळूहळू महागडे पदार्थ येतात तिच्याकडे बारीक करू. आणि बघा ही कोबीची भाजी करता, हे करू चलली आता गोळा करता. अरे बापरे ह्या काय, हे बघा बंद करा, गॅस बंद कर, गॅस बंद कर. पटकन गॅस बंद केला ना, बारीक केला ना गॅस, गावचा गॅस असा. सोजी बनता बघा, आणि सोजीच्याच कलरची साडी नेसले नाही ना, त्यामुळे सोजीचं कामगार फिक्स आहे. मुंबईवरून हे बघा चाय चाय हो म्हणजे प्रश्न आता बसली आमा सरली आहेत, कापूची कापूची सरली ना. बघा सोजी झालेली आहे बनवून तयार आहे एकदम. हे बघा डाळ इथे तयार आहे, त्यामुळे जेवण ऑलमोस्ट तयार झालेला, फक्त पाणी भरून घ्यायचा बाकी सगळा झालेला. असं ती माका सांगता हा. भांडा नको अजून जेवचे आहेत लोका. असं जेवण आता आतल्या घरात घेऊन चालले आहेत. सगळं जेवण आहे लागलेला, भात डाळ ह्या काय रे म्हणती, ही सोजी आ, वाटाण्याची उसळ आ, भात आ. आणि हय बघा ही वहिनी पापड तळत आहे. बघा कोबीची भाजी चालली आ, एकच माणूस दिसता काम करताना. हो हरावली हापू झाली सगळी. हो ह्या देवघर आमचा, आणि हे जे मागे फोटो दिसतात ते मी 2021 लावलेले. आमची वर्सल होती 2021 कोकणात, वर्सल पद्धत असतात, तर माझी 6व्या वर्षात वर्सल होती तेव्हा मी हे लावलेले होते फोटो. माझ्या आधी बाबांनी लावलेले, गेल्या वर्षी मी होतो, माझे पुतणे होते, पुतणी होती, सगळ्यांनी मिळून आम्ही हे बनवले आणि हे फोटो परत हे लावले, म्हणजे रिप्लेस केले फोटो. आणि ह्यो आमचा देवारो आत्मदेव असत.
आणि हे बाहेरच्या बाहेर होईलच आणि आपण देवघरचा देवाची वडं आहे होय होम होता सगळे सण होय होतात जे चौकमती असतात ते गणपती होय बसतात वडळीतच बसतात सगळे सण होयच होते आता होमही होयच होता अंगणात पडलाय प्राजक्ताचा सडा मंगेश रावांचं नाव घेते वाट माझी सोडा वन्स मोर अंगणात पडलाय प्राजक्ताचा सडा मंगेश रावांचं नाव घेते वाट माझी सोडा मंगेश राव सोडो वय प्रसिद्ध झाले हरे राम राम राम
जेवण कर जेव तर जेवण बरोबर जेवण बरोबर जेवण आता वहिनी वेगळ्या भूमिकेत असत मगाची भूमिका वेगळी होती मी पाणी घेऊ तो काय पाहिजे दाल देऊ पापड सो पाठीमागे आता बघता तुम्ही होम झालाय जेवण झालाय घाई गडबड झाली तरी मला निघायचं असल्यामुळे दोन वाजलेत आणि आता रिक्षा सांगितली आणि त्यामुळे निघायचं आहे त्यामुळे मला नंतर जेवणाचं पंगत वगैरे जास्त काही शूट नाही करता आलं तर आता मी निघणार आहे मुंबईला जायला लगेच आता एक रिक्षा मागवली रिक्षा येते रिक्षातनं चौक्यात जाणार चौक्यातनं कुडा रेल्वे स्टेशन गाडी पकडणार एसटी आणि स्टेशनला जाणार आणि तिथून हे बघा हे आजचे भटजी टाटा थँक्यू वेलकम तर तिथून कुडा रेल्वे स्टेशनला जाणार आणि कुडा रेल्वे स्टेशनवरून मग जनशताब्दी काय बघूया ट्रेन मिळते का कारण ना गाडीची थोडीशी गडबड झाली आहे मालवण डेपोला फोन लावत होतो गाडी किती वाजता आहे म्हणून तर लागत नव्हतं आणि नंतर अचानक त्यांनी दोन वाजता सुटली म्हणून सांगलेली आहे तर 15 मिनटं लागतील चौक्यात येऊ गाडी तसं मी त्या चौक्यात पोचलं आहे तर मग लगेच गाडी गवतली परत इलर बाकीचे व्हिडिओ टाकूया तसं हे जे शूट केलं आहे ते एडिट करून टाकतायस तसं हे बघा बाय बाय घर गेलो कसो बसतो धावपळ करीत करीत मी चौक्यात येईल रिक्षा पकडून 2 वाजता मालवणात सुटलेली एसटी कुडा रेल्वे स्टेशनसाठी ती खचाखच भरली होती आणि मला वाटतं माणसा भरत असल्यामुळेच उशीर झालो येऊ आणि म्हणून ती एसटी मला गावली आणि आत्ता ह्यो बघा मी कुडा रेल्वे स्टेशनला येईल इल्यार हे कळला गाडी 20 मिनटं लेट आहे जनशताब्दी हां ऊन करकरीत ऊन आहे पण तेवढं हवा सुटली आहे त्यामुळे बाई जरा बरं वाटतं ऊन एकदम जोरदार आहे आणि आता बघू मोप गर्दी आहे तुमका गर्दी दाखवते मोप लोक इली आहेत शताब्दीची वाट बघतात मुंबईत जाऊन बराच काय सामान घेऊन इली असत आता हजी कसं चालतं
एक दुकान दिसतंय हे दुकान हल्लीच झाला कुठ्यात डिसेंबर एंडिंगच्या आसपास आणि गंमत म्हणजे या दुकानामध्ये ना सावंतवाडी बंधारी सगळी लाकडाची खेळणी वेताच्या बांबूपासून किंवा बांबूपासून बनणारे वेगवेगळे आयटम जे आपल्या मातीत बनतात कोकणात बनतात ते असे इकूप त्यांनी त्या दुकान काढलेला आणि मस्त मस्त एक एक आयटम असतात जे आपण मुंबईमध्ये ना प्लॅस्टिकचे बघतो ना ते सगळे मस्त एक एक आयटम लाकडामध्ये बनवलेले आहेत. चला फायनली अनाउन्समेंट झाली आहे गाडी येतं नाही म्हटलंच तरी अर्धो तास उशिरा गाडी उशिरा गाडी म्हणजे अर्धो तास उशीर झालो हा गाडी आणि आता बघूया गाडी कधी येतं अनाउन्समेंट तर आता केले नाही अजून काय गाडी दिसणार नाही दिसली काय दाखवते डोक्यात बघलास भयंकर ऊन लागतं आता करपाक झाला मगाशी सावलीतच होतं आहे आता वाईज बाहेर पडलं कारण गर्दी मोप वाढली आहे त्यामुळे लय त्या खचपच खचपच चाललेल्या म्हणून हे बाहेर येल्या वाईज जरा हवा खाऊ पण या ऊन लागतं म्हणून जर टॉवेल टाकलेला डोक्यात अजून काय गाडी येऊ नाही अनाउन्समेंट केलं नाही म्हणजे पुढच्या एखाद दुसऱ्या मिनिटात गाडी येतली गाडी इली आहे मिक्सर गाडीत बसले 73 नंबर विंडो फक्त आता ते बाजू बरी होती आता ते बाजू विंडो इली तर बरी झाली असती पण आता हे बाजूच दिली आहे ऊन लागतं ना निंबार मरणाचा लागतं ना पण काही जास्त नाही आता 4:40 झाले आहेत म्हणजे अजून एक तास निंबार लागा हो एक तासानंतर सगळा निंबार जाईल आणि एक तास सहन करू भया मी गावा 21 तारखे किंवा अजून काही व्हिडिओ करून टाकेल तेव दाखवत आहे ठीक आहे चला दोस्त टाटा बाय बाय आणि तुमका आम्ही नवीन नवीन व्हिडिओ देत ठेवतलो तर तुम्ही तुमका आवडतीतच पण काय करा बाबू काय करा बटन फोडून टाकू नका बटन वाजवा घंटा दाबा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुमचा सपोर्ट आमका गावात म्हणजे अजून नवीन नवीन व्हिडिओ करून आमका जमत होय की नाही हे बघा हे गावातले महाप्रसादा गेलेले आहेत सगळे आता महाप्रसाद घेऊन घराकडे चालले आहेत हळूहळू एक एक जण आता मी पण मुंबईकडे जात आहे टाटा हे बघा हे बघा फोन नाही लावलंय चालू आहे व्हिडिओ चालू आहे फोन लावला मी सांगणार होतो ना तू बघा ह्यो कांड येतो चलो बाय बाय.